परंतु नरेंद्र मोदींचा सामना करणं हे काय छोट्या येऱ्या कपड्यांचं काम अजिबात नाही आहे. उद्धव ठाकरे हे सक्षम नाहीत, म्हणजे पंतप्रधान पदासाठी ते सक्षम नाहीत आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदी त्यांना सांभाळता आलं नाही. सरकारच्या विरुद्ध बोलल्यानंतर जीव गमावं लागतं असं अजिबात नाही आहे. आम्ही तर जीवाचं संरक्षण करणारं आमचं सरकार आहे. आठवले साहेब, संजय राऊत असे बोलत आहेत की उद्धव ठाकरे 2024 चे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील. मला वाटतं की आपल्या देशामध्ये 15-20 पंतप्रधानाचे उमेदवार आहे, त्यामुळे संजय राऊत म्हणत असले तरी ठीक आहे, त्यांनी प्रयत्न करावा. परंतु नरेंद्र मोदींचा सामना करणं हे काय छोट्या येऱ्या कपड्यांचं काम अजिबात नाही आहे. त्यामुळं प्रत्येक पक्षामध्ये एक पंतप्रधानाचा उमेदवार आहे, त्यामुळं नरेंद्र मोदी हे 2024 चे पंतप्रधान राहणार आहेत. त्यामुळे आम्हाला चिंता अजिबात नाही. आम्ही देशाचा विकास केलेला आहे, लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आम्ही आणलेलं आहे आणि त्यामुळे 2024 ची लढाई आम्ही जिंकणार आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार. उद्धव ठाकरे सक्षम नाही असं तुम्हाला वाटत नाही का? उद्धव ठाकरे हे सक्षम नाहीत, म्हणजे पंतप्रधान पदासाठी ते सक्षम नाहीत आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदी त्यांना सांभाळता आलं नाही, त्यामुळं कुणी उठून पंतप्रधान होण्याची भाषा वापरणं योग्य नाही. सर, या पद्धतीने आपण बघत होती आहे की ठाकरे गटाला मिळते, आपलं निरीक्षण काय आहे? माझं निरीक्षण असं आहे की एकनाथ शिंदे यांना सुद्धा मोठी सहानुभूती आहे, कारण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी घेतलेला जो निर्णय होता हा बीजेपीला सत्तेच्या बाहेर ठेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत दोस्ती करून जे त्यांनी सरकार बनवलं हा निर्णय महाराष्ट्रातल्या जनतेला अमान्य होता आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी महाबंड केलं आणि एवढे आमदार त्यांच्यासोबत आले, त्यामुळं त्यांच्यासोबतही मोठ्या प्रमाणामध्ये लोक येत आहेत, इलेक्टेड असणारे लोक त्यांच्यासोबत आहेतच आहेत, पण जनता सुद्धा मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत आहे. त्यांना आता जे शिवसेनेचं नाव मिळालेलं आहे, त्यांना धनुजी बाण सिम्बॉल मिळालेला आहे, त्यामुळं त्यांच्यासोबतही लोक मोठ्या प्रमाणात आहेत आणि उद्धवजींसोबतही लोक आहेत. त्यांच्यासोबत अजिबात लोक नाहीत असं आमचं म्हणणं तर नाही आहे, पण मोठ्या प्रमाणामध्ये लोक एकनाथ शिंदे यांच्या बाजूला आहे. पण पक्ष ज्याप्रमाणे मिळाला नाहीये तो निवडणूक आयोगाचा निर्णय आहे, त्यामुळे त्या निकालाकडे किंवा त्या निर्णयाकडे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात, तुमचं तुम्हाला काय वाटतं? निवडणूक आयोगाला तो अधिकार आहे, उद्या सुप्रीम कोर्टाकडून हाच निर्णय येणार आहे की सिम्बॉल कोणता कोणाला द्यायचं आणि नाव कोणतं कोणाला द्यायचं हा अधिकार इलेक्शन कमिशनचा आहे. इलेक्शन कमिशनकडे आपण अर्ज करतो आणि पक्षाची मान्यता आपण मिळवतो, पक्षाला सिम्बॉल आपण मिळवतो, त्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून सुद्धा इलेक्शन कमिशनने घेतलेल्या निर्णयालाच पाठिंबा दिला जाणार आहे आणि संख्येच्या प्रमाणामध्ये बघितलं तर 75% जे लोक आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या बाजूला होते, आमदार आणि खासदार, आणि त्यामुळे इलेक्शन कमिशनला तो निर्णय डेमोक्रॅटिक पद्धतीने घ्यावा लागलेला आहे, कोणाची बाजू घ्यायची म्हणून अजिबात नाही. आणि ठीक आहे, सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव गटाने आपली बाजू मांडावी, त्यांनी विजय मिळवण्याचा प्रयत्न करावा. माझं मत असं आहे की एकनाथ शिंदे यांना दिलेला एकनाथ इलेक्शन कमिशनचा निर्णय योग्य आहे आणि सुप्रीम कोर्टाकडून सुद्धा त्यांच्या बाजूने निर्णय येणार आहे. सर, शरद पवार असे म्हणतात सरकार नक्की करते काय, केंद्र सरकार या बाबतीमध्ये काही निर्णय घेणार आहे? सरकार निर्णय घेते, सरकार लोकांच्या बाजूने आहे, लोकांच्या अडचणी सरकारला माहीत आहेत, नरेंद्र मोदींना सुद्धा त्या अडचणी माहिती आहेत आणि त्यामुळे महागाई कमी करण्याचा नक्कीच आमचा प्रयत्न आहे. लोकांना त्रास होऊ नये हीच भूमिका आमची आहे आणि आम्ही जवळजवळ 80 कोटी लोकांना फ्रीमध्ये धान्य देण्याचा निर्णय जो घेतलेला आहे तो अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. वर्षभर अजूनही त्यांना गेली 2.5-3 वर्षापासून फ्रीमध्ये अन्नधान्य त्यांना दिलं जातं आणि 80 कोटी लोकांना त्याचा फायदा होतो आहे, त्यामुळं महागाई कमी झाली पाहिजे असं आपलं मत आहे, त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. सर, हिंदी हिंदी काय बोलतो, जीव गमवावा लागतोय, माजी मुख्यमंत्री काय काय मला असं वाटतं की या सरकारच्या विरोधात रोज गद्दार आणि खोके आणि अशा पद्धतीची भाषा जी आहे, चोर अशी भाषा केली जाते, कुणाचं तोंड तोडच आपण बंद केलेलं आहे. त्यामुळे सरकारच्या विरुद्ध किंवा कुणाच्या नेत्यांच्या विरुद्ध सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे, पण अर्वाच्या अशा पद्धतीची भाषा जी आहे ती योग्य नाही आहे. आणि अशोक चव्हाण म्हणता येते सरकारच्या विरुद्ध बोलल्यानंतर जीव गमावं लागतं असं अजिबात नाही आहे. आम्ही तर जीवाचं संरक्षण करणार आमचं सरकार आहे आणि त्यामुळं अशोक चव्हाण यांच्या मताशी मी सहमत नाही. तुम्ही केंद्र सरकारमध्ये बदलतं हवामान आहे, आता बदल होत आहे कसब्याच्या निवडणुकीवरून सगळे हवा बदलते असं अजिबात म्हणता येणार नाही आहे. कसब्याच्या निवडणुकीमध्ये ठीक आहे, त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला विजय मिळालेला आहे, परंतु तो एक 11,000 मताचा तो फरक आहे.
आणि त्या ठिकाणी त्याचं आम्ही सुद्धा आत्मपरीक्षण करतो आहोत. आणि सध्याच्या निवडणुकीमध्ये एक सीट आली म्हणून एवढं हरळून जाता का कामा नये. बाकीच्या नॉर्थ ईस्टमध्ये तिन्ही ठिकाणी काँग्रेस आपल्याला कुठं दिसत नाही आहे. पुढं आता येणाऱ्या कर्नाटक आहेत, राजस्थान आहेत, या निवडणुकांमध्ये सुद्धा बीजेपीला चांगलं यश मिळेल. आणि मला असं वाटतं की हवामान बदलतंय असं अजिबात नाही. पवार साहेबांनी मताशी आपण सहमत नाही.